सध्या राज्यात जनावरांमध्ये लंपी या आजाराने चांगलंच थैमान घातलंय. सध्या तरी प्रामुख्याने हा आजार जनावरांनाच होत असल्याचं सिद्ध झालंय. मात्र यामुळे शेतकरी आणि पशुपालक अत्यंत धास्तावलेले दिसून येत आहेत. त्यामुळे हा आजार आहे तरी काय, याची लक्षणं कोणती आणि या आजारामध्ये जनावरांची काय काळजी घ्यायची याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी श्रुती आणि लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम पाहूयात लंपी या आजाराची नेमकी लक्षणं कोणती. हा आजार संसर्गजन्य असून या आजारामुळे जनावरांच्या अंगावर मोठ्या मोठ्या गाठी येतात. त्याचबरोबर जनावरांना ताप येणे, त्यांचं वजन कमी होणे, लाळ गाळणे, पायावर आणि कानामागे सूज येणे आणि दुभती जनावरं दूध कमी देणे, त्याचबरोबर कानातून आणि नाकातून पाणी गाळणे ही प्राथमिक लक्षणं लंपी या आजाराबाबत सध्या जनावरांमध्ये दिसून येत आहेत. आता पाहूया जनावरांची लंपी या आजारासंदर्भात काय काळजी घ्यावी. यामध्ये सर्वप्रथम पशुपालकांनी आपल्या जनावरांचं लसीकरण करून घ्यावं. जनावरांचा गोठा वेळोवेळी स्वच्छ करावा. निरोगी जनावरं आणि बाधित जनावरं वेगवेगळी बांधण्यात यावीत. त्याचबरोबर गायी आणि म्हशी देखील एकत्र बांधू नये आणि अशी काही लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. त्याचबरोबर पशुपालकांनी सध्या तरी बाधित जनावरांच्या चारा पाण्याची व्यवस्था ही स्वतंत्र ठेवावी. त्याचबरोबर जनावरांवर वेळोवेळी आणि योग्य वेळी उपचार करावेत. तर राज्यातील लंपी या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील शेतकरी आणि पशुपालकांना आपापल्या जनावरांचं वेळोवेळी आणि तात्काळ लसीकरण करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर शेतकरी मित्रांनो, कशी वाटली ही महत्त्वपूर्ण माहिती आणि असेच नवनवीन व्हिडिओ आणि माहिती पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. धन्यवाद.